नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच सोळा सतरा आणि अठरा जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसा जोर वाढणार असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे तर आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा आणि तालुक्यांचा हवामान अंदाज बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेला बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर चला सविस्तर बघूया सुरुवातीला किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा मुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे तसेच रामघाट जामगड अंबोलीकडे देखील मुसळधार पाऊस राहील आणि तुळक ठिकाणी या ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते पाऊस जोर थोडा जास्तच राहील कुडाळ महापन मालवण वायगणी पईप कासल या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे दिगराला पदगाव कडगाव तसेच या ठिकाणी गारगोटी कोल्हापूरच्या काही भागामध्ये पाऊस जोर वाढणार असून मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे कणकवली आणि कुणकेश्वरकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे पोंडा राधानगरी बिद्री मुरगुंड या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तसेच गगनबावडा खारेपतंगकडे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आहे विजयदुर्ग वाडापेठ पुरंगड लांजा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस राजापूरकडे देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघितला असता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तुलनेत जोर थोडा कमी बघायला मिळेल मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे रत्नागिरी नेरवा मुलगुंड या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार होऊ शकतो आहे संगमेश्वर देवरुख बेलकर साखरपा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे माखजांकडे देखील मध्यम ते जोरदार जोरपास पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी पास पावसात जोर वाढणार आहे तसं या ठिकाणी बघू शकता हेदवी गुहागर मागतामणे सानवाडा तसंच कोयना पाटण या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर बऱ्याच भागामध्ये वाढणार आहे श्रीशिंगे अरळ अवडी या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे तर सौराट व सुरपोट चाकदेवकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शकत असून मेढाकडे मात्र जो थोडा कमी राहील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे दागाव खेळ दापोली खेड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे पाचपंडरी केलसी अण्णगड पोलादपूर घोगरे आणि महाबळेश्वर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो आहे श्रीवर्धन दिवेघर गोरेगाव महाड आणि वरंद या ठिकाणी देखील जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे मुरुजंजिरा ताला इंदापूर जिथे लवासा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता आहे तसेच काशी द्रोहा नागोठाणा सुधागड शिरगाव लवासा या सर्व परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोलवण आंबेवानीकडे जोर थोडा कमी राहील आणि रायगड जिल्ह्यामध्ये देखील जास्त भागामध्ये दे मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे पुढील तीन दिवसामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढण्याची शक्यता आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरावली खोपोलीकडे जोर जास्त राहील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार राहील तर कासमात शिंदे पुण्याच्या या भागाकडे जोर कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो कुसर कर्जत पेठकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस अशकत आहे तसेच नेरळ पनवेल नवी मुंबई या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील तुरळक ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतोय अंशतः ढगाळ वातावरण आणि विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय उरण मुंबई वरळी कोळीवाडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस अशक्य आहे तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो आहे तस ओमवाडी मेराभाईंदर ठाणे कल्याण डोंबिवली निंजेगाव भिवंडी खडावली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे वसईविरारकडे मध्यम स्वरूपाचा राहील तसेच उंबरपाडा पिल्वीकडे मध्यम स्वरूपाचाच राहील पालघर जिल्ह्याच्या पूर्व बाजूला थोडा जोर जास्त राहील सफाले गोदमल मानोर पालघर बोईसर वाणगाव कासाक्रोड या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता असून वाडा परळी कुदन या ठिकाणी मात्र तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे तर सुरुवातीला नागपूरमध्ये बघितलं असता जोर कमी राहील नागपूरमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस असू शकत आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतो जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकते तर काही ठिकाणी वातावरण देखील कोरडे राहील तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस असू आहे कमळेश्वर धोरली काटोल या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात राहील तर काही ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते सावनेर उंबरी बडेगाव बिचवातच वानेरा कामठी परशिवनी रामटेक वाघोली कामपट्टी या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसंच भंडारामध्ये देखील जोर कमीच राहील हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे भंडारा वारथी चिखली मौदा अंशतः ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो या ठिकाणी जोर कमीच राहील तसं या ठिकाणी धर्मापुरी बार्शी असोली कंधारी तुमसर हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे लखनी अडियाल गोथंगाव तसं या ठिकाणी उमरेड खरगाव भिवपूरकडे हलक्या ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील बघायला मिळू शकतो आणि गोंदियामध्ये मात्र उत्तर भागाकडे जोर जास्त राहील तर लांजी गोंदियामध्ये मध्यम स्वरूपात होऊ शकतो आहे आमगाव गोरेगाव साखरी तोळा मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस चांगझरी तिरोराकडे जोर कमी राहील आणि उत्तर भागाकडे जोर जास्त राहील राजेगाव वारासिवनी बालाघाट सामनापूर या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि गडचुलीमध्ये बघितला असा मारकासा या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे राजुडी देसाईगंज मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आरमोरीकडे जोर कमी राहील तसंच या ठिकाणी मुरुमगावकडे मध्यम स्वरूपात होऊ शकतो आहे कापसीकडे हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस होई आहे गडचुली मुलचेरा तरच या ठिकाणी एटापल्ली आहेरी मध्यम स्वरूपाचा पाऊस अशी आहे चामोर्शीकडे मध्यम स्वरूपाच होऊ शकतोय आणि भांबरगडकडे कर मात्र थोडं जोर जास्त राहील मुसळधार पाऊस देखील तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय चंद्रपूरमध्ये बघितला असता शोरपूरकडे हलक्या हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय जोर थोडा कमी राहील राजोराकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा मात्र बल्लारपूर चंद्रपूर भाताडी मोहर्ली कुठवाडा भद्रवती वरोरा या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय गुगस रोडकडे मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे आणि यवतमाळमध्ये वनी आणि कायरकडे मध्यम स्वरूपाचाच पाऊस शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपात देखील होऊ शकतोय पुढील तीन दिवसामध्ये पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मुहाडा करंजी या सर्व परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस शक्यता या ठिकाणी थोडा जोर जास्त राहील रुई जवळी दे आणि साखरे दिग्रस्कडे तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बऱ्याच काही ठिकाणी बघायला मिळू शकतो आणि बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील दारवा लखेड यवतमाळ कलाम ज्योतमाळ हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शक्यता जोर मात्र कमी राहील नेर तसे या ठिकाणी बघू शकता बावळगाव फलगाव हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये देवळी कोल्हापूर या ठिकाणी जोर कमीच राहील वर्धामध्ये देखील हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे सेलू तुळजापूर या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे तसं या ठिकाणी बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणेकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच सोळा सतरा आणि अठरा जून रोजी या ठिकाणी आसपासच्या प बऱ्याच परिसरामध्ये उत्तर भागाकडे लाडगड वा जोर कमी राहील अरवी तळगावाष्टी कारंजाकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय आणि अमरावतीमध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तर हलक्या स्वरूपात पाऊस अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव या परिसरामध्ये मात्र जोर कमी राहील हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे मध्यम स्वरूपात पाऊस मोजरी मोर्शी वरुड या ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील काही भागामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपातच राहील आणि नरखेडकडे हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे अचलपूर चिखलदारा या ठिकाणी जोर कमी राहील हल हलक्या स्वरूपात पाऊस होऊ आहे तसंच चिखलदा हिरसाल धारणी या सर्व परिसरामध्ये जोर कमी असून हलक्या स्वरूपात पाऊस होऊ आहे या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये सोळा सतरा अठरा जून रोजी या ठिकाणी बघायला मिळू शकते तसेच अकोलामध्ये बघितलं असता अकोला बोरगावमंजू मूर्तिजापूर आळंदा मूर्ती या परिसरामध्ये मात्र हलक्या ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय दर्यापूरकडे जोर कमी राहील अकोट तेलारा हिरवाखेड हा जो परिसर आहे हलक्या स्वरूपातच पाऊस शकत आहे जोर कमी बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी बघू शकता बालापूर गोरेगाव हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे पातूरकडे देखील हलक्या स्वरूपात राहील मात्र मर्सूल मालेगाव वाशिम वाशिम जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे थोडा जोर जास्त राहील मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो आहे या ठिकाणी बघू शकता पीरकडे हलक्या स्वरूपात पावसाची शकत आहे रिठाड रिसोड भापूर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो तुरळक ठिकाणी मंगळुरपेरकडे हलक्या स्वरूपात कारंजा आणि खेडाकडे देखील जोर थोडा कमीच राहील बुलढाणामध्ये बघितला असा बीबी लोणार मेहकरकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे तसेच चिखली उदनापूर अहमदपूर कलवट बुलढाणा या ठिकाणी हलक्या स्वरूपात बऱ्याच भागामध्ये तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपात होऊ शकतोय आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर बाजूला बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील तुळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय हलक्या स्वरूपात खामगाव तसेच या ठिकाणी बरडगाव नांदुरा दिघी मोटाला पिंपरीगावली या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो तर याच ठिकाणी काही भागामध्ये वातावरण देखील कोरडे राहील पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील जळगावमध्ये पुढील तीन दिवसामध्ये बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि अंशतः ढगाळ वातावरण आपल्याला जळगाव भोसवळ तसंच या ठिकाणी एरंडोल धरंगाव या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे मुक्ताईनगरकडे पाऊस शक्यता फार काही नाही मुक्ताईनगर पाली स्टेशन जानुरी फैजपूर या ठिकाणी शक्यता कमीच आहे यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा खाडोरेच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल पुढील तीन दिवसामध्ये जालोद अमळणेर धरणगाव एरंडोल परोळा तसं या ठिकाणी बघू शकता पाचोरा भडगाव पाहूर जामनेर या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील अंशतः ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपात देखील होऊ शकतो शक्यता कमी आहे धुळेमध्ये देखील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता काही ठिकाणी आहे शक्यता कमीच आहे तशी धुळे साखरी अंशतः ढकाळवातून राहील शक्यता कमी आहे हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे शिरपूर शिंदखेडाकडे देखील कमी शक्यता आहे परंतु तुरळक ठिकाणी होऊ शकतोय हलक्या स्वरूपात आणि नंदुरबारमध्ये शहादा तोळदा अकलकुआ आकारणीकडे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे नवापूर आणि विसरवाडीकडे देखील हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे नाशिकमध्ये बघितला असता नाशिकच्या काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय सटाणाकडे अंशतः ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे मालेगाव मनमाड हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे यवलाकडे देखील हलक्या स्वरूपात बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी बघू शकता मित्रांनो पाटोदा लासलगाव निफाड देवगाव माळसाके मंजूर निमगाव सिन्नर नागपूर या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपातच पाऊस होऊ शकत आहे सटाणा देवळा चांदवडकडे देखील हलक्या स्वरूपात होऊ शकतोय तसेच सापुतारा ओझर वणी या ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे त्र्यंबक आणि इगतपुरेकडे थोडा जोर जास्त राहील अहमदनगरमध्ये बघितलं असता कोपरगावकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे कोपरगाव शिर्डी राहता जवळके फुलतांबा हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे टाकळी भान श्रीरामपूर लोणी आश्वी संगमनेर हलक्या स्वरपातच पाऊस शकत आहे तुरळक ठिकाणी काही भागामध्ये वातावरण कोडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडेल तीन दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो अकोलाकडे मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतोय या भागामध्ये पाऊस जोर थोडा वाढणे शक्यता आहे रावळी गोडेगाव भगोर पाथर्डी हलक्या ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे अहमदनगर काळा जामखेड तसे या ठिकाणी कर्जत श्रीगोंदा या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी हलक्या स्वरूपात होईल तर काही ठिकाणी वातावरण देखील कोडे बघायला मी जोर थोडा कमी राहील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि पुण्यामध्ये बघितलं असता जुन्नर मनसर पुणे हलक्या हलक्यातील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि सासवड लोणत फलटण बारामतीकडे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे जोर कमी राहील राहू दौंड या ठिकाणी देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि काही भागामध्ये हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे सातारामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील सातारा कोरेगाव रहिमतपूर अंशतः ढगाळ वतन असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील होऊ शकतोय अनुदाह पुससावेली मायनी वडूस कुरवली कटावनी दाल दैवळी मोल आद्राकी या परिसरमध्ये मात्र पावसाची शक्यता फार काही नाही हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी होऊ शकतोय मेढा वसुलपोट सौराट अळशी शिंग्या वडे या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतो एकंदरीत बघितला असता सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय आणि सोलापूरमध्ये बघितला सय्यटखंड बघू शकता मित्रांनो पंढरपूर माहोळी चलगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकत आहे सोलापूरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि अक्कलकोटकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता शकत आहे जत संख या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि सांगलीच्या उत्तर भागाकडे जोर कमी राहील सांगली तासगाव विटा हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतोय कुची नागज या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तसं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कृंदावड कोडाची अथनी या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पुढील तीन दिवसमध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडुली आस्था इस्लामपूर मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो आणि जबरदस्त मुसळधार पाऊस अशी शक्यता कोकरुड मलकापूर परोळा संगुळ इस्पुरली कागल जैनवाडी मुरगुण बिद्री राधानगरी गगनबावडा या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हलक्या ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच होऊ शकतो आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच राहील जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपातच पाऊस अशक्यता आहे औरंगाबाद चंद्रमणी सी पिपडी हलक्या स्वरूपात पाऊस अशक्य आहे निंबेजळगाव बिटकिंग गंगापूर या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात बघायला मिळू मिळतोय क्षेत्राकडे देखील अंशतः ढगाळ था वातावरण असून पुढील तीन दिवसामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता या ठिकाणी आहे धाकेपाल पैठण दगावणे हलक्या स्वरूपात होऊ शकतो या ठिकाणी दौलताबाद एल्लोरगुफा देवगाव हतनूर कन्नड अंबाला साईगावात चाळीसगाव या सर्व परिसरामध्ये जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय फुलंब्री विरामगाव किशोरकडे देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि सिल्लोड अनवा अजंता या ठिकाणी देखील हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचाच पाऊस शक्यता आहे जाफराबाद संमतनगर हसनाबाद हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि जालना बदनापूर गोलापांगरी तारगाव हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे जोर कमी राहील पानवाडी अंबड ईश्वरनगर पाचोड काचोड तस तानवाडी गोद्री या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे रामशोग मंगळूर उमापूर या ठिकाणी थोडं जोर जास्त राहील मध्यम स्वरूपाच देखील तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय गेवराईकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील तर खोकरमहो बीड वडवणी तेलगाव शिरसाळ सोनपेठ या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस अशक्यता जोर मात्र कमी राहील दारुर केजकडे हलक्या स्वरूपात येळम चोसळा पाटोदा खर्डा जामखेड हलक्या स्वरूपात पाऊस होऊ आहे तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय शक्यता नाकता येत नाही तसेच कळम मासा तारखेड बूम या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपातच पाऊस अशक्यता तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतोय तसं या ठिकाणी बघू शकता येडची पेठ खामगाव बेलिम उस्मानाबाद हलक्या स्वरूपात तुळजापूरकडे देखील हलक्या ते तुळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचं होऊ शकतो आहे आणि लातूरमध्ये लातूर औसा लातूर निलंगा निलंगाकडे थोडं जोर जास्त राहील औसा शिवणपाल उदगीर या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे आणि परभणीमध्ये दक्षिणेला जोर कमी राहील आणि झरीबोरी जिंतूर सैलू पाथरीकडे मध्यम स्वरूपाचं होऊ शकतोय बासमत पूर्णा नांदेड वागळा भोकर पेटुंबरी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्या पावस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे मात्र कंधार अहमदपूर मुखेड डेगलूर रुद्रूर या परिसरामध्ये जोर कमी असून हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे हिमायतनगर उंबरखेडकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे मात्र हिंगोलीमध्ये थोडा जोर वाढणार आहे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पुढील तीन दिवसमध्ये बघायला मिळू शकतो मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळा या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तसं या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये अणुदाह सापतगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात पाऊस काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा चला पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र